टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे। सरकारकडून हुकुमशाही झुंडशाही सुरू, राऊतांची सरकारवर टीका। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे टाकले जात आहेत। शेतकरी राजधानीत आपले प्रश्न घेऊन येऊ शकत नाही का? राऊतांचा राज्य सरकारला सवाल। अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितलं होतं सामान्यांसाठी काम करणार, मात्र अन्नदात्यासाठी दिल्ली बॉर्डरवर खिळे लावलेत। शेतकऱ्यांवर अश्रूधूर सोडले जात आहेत, मग हे राज्य नेमकं कोणाचं? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईत महत्वाची बैठक, वरिष्ठ नेत्यांसह सर्व आमदारांची बैठक। मोहन हंबर्डे, जितेश अंपापूरकर, माधवराव पाटील जळगावकरांची बैठकीला अनुपस्थिती। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आज देणार निकाल, दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होणार निकाल वाचन। राष्ट्रवादीला वाटते अपात्रतेची भीती, खासदारकीची 4 वर्ष शिल्लक असतानाही राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी, काही तांत्रिक कारणामुळे निर्णय घेतल्याची तटकरेंची माहिती। लोकसभा निवडणुकीत पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, 125 विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या होणार सभा, उद्धव ठाकरे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद। मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आज 6वा दिवस, जरांगेंची प्रकृती खालावली, जरांगेंचा उपचार घेण्यास पुन्हा नकार। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी होणार आंदोलन आणि रास्ता रोको। पुणे लोकसभेसाठी भाजप मराठा उमेदवार देण्याची शक्यता, मेधा कुलकर्णींना राज्यसभेसाठी संधी दिल्याने पुणे लोकसभेची बदलणार गणिते। लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, सुनील देवधरांच्या नावाची चर्चा। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। तमिळनाडू विधानसभेने मंजूर केला एक राष्ट्र एक निवडणूक धोरणाविरोधातील ठराव, मुख्यमंत्री एम के स्टॅलिनने मांडला ठराव बहुमताने मंजूर। शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, उद्या लोणंद येथे शरद पवार करणार कृषी प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सांगली दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान दिवसभर साधणार कार्यकर्त्यांशी संवाद। सायरस पुनावाला पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता भारतरत्न द्यावा, शरद पवारांचं केंद्र सरकारला आवाहन। कोरोनासह विविध आजारांवर दिलेल्या योगदानासाठी भारतरत्न देण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज 11 वाजता करणार रास्ता रोको। राज्यभरात 1 लाख कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याचं समोर, यवतमाळ जिल्ह्यात 3,000 कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ, कर्मचाऱ्यांनी पडताळणी करून करणार दोषींवर कारवाई। जागतिक बँकेच्या पथकाने केली कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी, प्रकल्पास आर्थिक आणि तांत्रिक मदत करू पथकाकडून आश्वासन। पुण्यात धनकवडीमध्ये लागले जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर, पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पुण्यात उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटर हेड ईमेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर, बनावट ईमेल सहीचा वापर करून 6 अभियंत्यांची बदली। पुणे लोणीकन पोलीस स्टेशनच्या 3 पोलीस आयुक्तांचे तडकाफडकी निलंबन, वाघोली पोलीस चौकीसमोर तरुणाने पेटून घेतल्या प्रकरणी निलंबनाची कारवाई। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवेळी ऑफिस परिसरात 3रा माणूस कोण, हत्येचं महत्वाचं सीसीटीव्ह फुटेज लोकशाही मराठीच्या हाती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।